Peila. तो वाम वेलकम फैजल जी मुल्ला आपलं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. मॅचच्या दिशेने जाऊया. ऑल प्रथमने विरुद्ध राम जानकी गावखडी या दोन टीमच्या दरम्यान टॉस देखील झालाय. ऑल प्रथमने टीमने टॉस जिंकलाय. दे आर इलेक्टेड टू फील फर्स्ट. म्हणजेच काय तर राम जानकी गावखडी हा संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करेल. अमरजित येद्रे भवानी स्पोर्ट्स यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. गिरीश कोचरेकर यांना विनंती करतो की आपण अमरजित येद्रे यांना मुख्य व्यासपीठावर घेऊन या. पाणी स्पोर्ट्स एक मोठा ब्रँड आहे क्रिकेट विश्वातला आणि त्याचे ओनर अमरजित येद्रे आमच्यासोबत जोडले गेलेत. चला दोन्ही टीम राम जानकी गावखडी आपला ट्वेल्थ मॅन आला आहे. ऑल प्रथमने आपला ट्वेल्थ मॅन पाठवा. तर मुख्य मंचावर आपण पाहतोय दीपकजी मोरे सर आणि दीपकदादा पवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अमरजित येद्रे भवानी स्पोर्ट्स रत्नागिरी. तर अमरजित येद्रे धन्यवाद आपल्याला मॅचसाठी शुभेच्छा असतील आणि जसं पहिल्या इनिंगला सुरुवात होईल या ऐकूया कल्पेश तामणकर यांना. धन्यवाद. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2023 पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील आज पहिला दिवस. या पहिल्या दिवसातील सेकंड मॅच पुन्हा एकदा या सेकंड मॅचमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरीतील भव्य दिव्य रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. ऑल पलटवणे आपल्याला सूचना आहे आपला ट्वेल्थ मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. लवकरात लवकर आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. नक्कीच हा दुसरा सामना आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला. जयभैरी नाचणे संघाने चांगला खेळ करत तो सामना विजय करून घेतला आणि तदनंतर मात्र आता ही सेकंड मॅच ऑल पलटवणे आणि त्यांच्या विरुद्ध आहे राम जानकी गावखडी या संघ. तर राम जानकी गावखडी या संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर ऑल पलटवणे हा क्षेत्रक्षणामध्ये पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. अक्षय आणि त्याचबरोबरने महेश. अक्षय राठोड सिक्सर किंग ज्यांना म्हटलं जातं असे फलंदाज एक धडधाकड शरीर यष्टी आहे यांची आणि तदनंतर मात्र नक्कीच ताकदीच्या जोरावरती षटकार चौकारांची आतिषबाजी यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. ती बॅटिंग या मॅचमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. तर नक्कीच एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच एक मोठी कामगिरी दोन्ही संघांना करायची या मॅचमध्ये. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2023 पर्व दुसरे. मागच्या वर्षी या स्पर्धेला सुरुवात केली गेली आणि तदनंतर एका आता दुसऱ्या पर्वामध्ये दर्जेदार आयोजनामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. सेकंड मॅच एका बाजूला आहे राम जानकी गावखडी तर दुसऱ्या बाजूला ऑल पलटवणे. ऑल पलटवणे या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये साहिल मधार टीमचे कर्णधार येथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगले गोलंदाज आहेत साहिल मधार. गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. पंचांचा इशारा येतोय सेकंड मॅचला येथे होईल सुरुवात आणि नक्कीच एक दोन मोठे संघ मैदानावरती पाहायला मिळतील. एका बाजूला राम जानकी गावखडी तर दुसऱ्या बाजूला ऑल पलटवणे. त
तरी ते मात्र नाणेफेक जिंकले, ऑल पलटवणे आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील तरी ते मात्र नक्कीच सूचना आहे गोलंदाजांसाठी की ज्या वेळेला चेंडू आपण फेकाल त्यावेळेला मात्र ओला करून फेकू नका. सामन्याला सुरुवात होते, पहिलाच बॉल अक्षय राठोड चेंडू हवेमध्ये होता जरूर, परंतु तेथे खेळाडू पोहोचू शकला नाही आहे. तोपर्यंत नक्कीच दोन रन आपल्या संघासाठी प्राप्त करण्यात आले आहेत. सुरुवात आपण पाहिली गेली तर थोडासा गुड लेंथवरती चेंडू आदळला होता आणि तदनंतर मात्र टॉप एज बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि नक्कीच तेथे खेळाडू देखील नव्हता डीपमध्ये. आणि याच दरम्यान नो मॅन्स लँडमध्ये टप्पा पडत दोन रन आपल्या संघासाठी जोडल्या गेल्यात. संघाचं खातं खुललंय, संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश केलाय आणि नक्कीच आपण पाहायला गेलं तर संधी होती विकेट मिळवण्याची, परंतु ती संधी नक्कीच हुकली. यावेळेचा चेंडू लेक्सिकच्या खूपच बाहेर, पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू एक रन देऊन जाईल आणि त्याचबरोबरने बायच्या स्वरूपात अजून एक रन, म्हणजेच दोन रन या चेंडूवरती प्राप्त होतील. या दोन रनने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाली स्कोर कार्डवरती आत्तापर्यंत चार. बॉल तयार, साहिल मदारच्या विरुद्ध उडवले बॉलला काऊ कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर, अक्षय राठोड यांच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार पाहायला मिळेल. अप्रतिम फटका, फुलर लेन बॉल बॅटच्या रडारमध्ये आला, आडव्या बॅटने अक्रॉस दी लाईन या बॉलला पाठवलं सीमा पार. यावेळेला येतोय हा षटकार, सहा रन आलेत. आणि नक्कीच मी सुरुवातीला म्हटलं होतं सिक्सर किंग या नावाने ओळखले जातात आणि तेच षटकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल फुल्लर लेंथ यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम कमबॅक पाहायला मिळेल, कारण मागील चेंडू आपण पाहायला गेला तर फुल्लर लेंथ बॉल होता, त्यानंतर यावेळेचा चेंडू अगदी टो क्रशिंग यॉर्कर योग्य टप्प्यावरती फेकला आणि त्यावरती एक सिंगल प्राप्त पाहायला मिळते. नक्कीच क्रिकेटचं सूत्र आहे, ज्या सूत्रानुसार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, चांगल्या चेंडूला सन्मान आणि तदनंतर मात्र खराब चेंडूंवरती प्रहार आणि ते तोच खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू आता मात्र हा चेंडू खूपच बाहेर, पंच इशारा करतील या चेंडूवरती व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन मिळेल. एक रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल ती 12 रनवर. पहिल्या षटकाचा खेळ ते सुरू आहे आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये एक धडधाकट षटकार जरूर आला आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु येथे महेश यांच्या मात्र आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. आडव्या बॅटने वेगाने चेंडू जरूर आला होता, परंतु त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु यावेळेला पाहिलं गेलं तर नक्कीच गोलंदाज या चेंडूवरती सरस ठरला आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, धावसंख्या सिरावली आहे 12 वरती. पहिल्या षटकाचा खेळ ते सुरू आहे. सुरुवात आता मात्र नक्कीच गावकडी संघाची चांगली झाली आहे. नेक्स्ट बॉल आता मात्र अलॉंग दी कार्पेट खेळाडू आहे तैनात, तेथे मात्र नक्कीच चेंडू अडवेल, कोणती रन मिळणार नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, एक चेंडू जिथे चूक झाली तिथे नक्कीच षटकार प्राप्त झाला आणि तदनंतर मात्र चेंडू नक्कीच थांबवले गेलेत, रन देखील थांबवले गेलेत. यावेळेचा चेंडू आता मात्र बाउन्सर आणि थेट विकेटकीपरच्या हातामध्ये. पहिले षटक ते संपुष्टात आलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती आत्तापर्यंत 12. राम जानकी गावखेडी संघ फलंदाजी करते, आत्तापर्यंत पहिल्या षटकामध्ये 12 रन आलेत आणि नक्कीच अजूनही या सामन्यातील चार षटकं शिल्लक आहेत. या षटकांमध्ये पाहूया कशी फलंदाजी केली जाईल. नक्कीच एक मोठ्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमचा नक्कीच असेल, तर पाहूया. आणि याच दरम्यान नेक्स्ट मॅच होईल, नवलाई पाहुणाई मिऱ्या त्यांच्या विरुद्ध आहे जय भैरी नाचणे. दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी यायचे पहिल्या इनिंगच्या खेळानंतर. तर पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेने. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 12. साहिल मदारचं ते पहिले षटक होतं, एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर रनला नक्कीच थांबवलं गेलं. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र गोलंदाजी मार्गवर कैलास. यावेळेचा पहिला बॉल उडवलाय, टायमिंग प्रॉपर आणि बॉल येते मात्र नक्की समालोचन कक्षाच्या डोक्यावरून फरार. बॉल सीमा पार, येतोय यावेळेला मात्र हा देखणा दमदार षटकार. अक्षय राठोड यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा धमाका, यावेळेला पुन्हा एकदा मिळतील 6 रन. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, फुल टॉस होता त्याला मात्र कन्वर्ट करण्यात आलं 6 रनमध्ये. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड अप्रतिम, आत्ता मात्र समोरच्या दिशेने लांब लचक षटकार खेचलाय अक्षय राठोड.
सिक्सर किंग का म्हटलं जातं याचं उत्तर मैदानावरती देत असताना लगातार दोन चेंडूंवरती दोन मोठे प्रहार पाहायला मिळत आहेत. एक काउकवर रिजनवरती दुसरा समोर अगदी सरळ हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. दोन मोठे फटके, या फटक्याने आपण पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 24 धावांवरती. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. फलंदाजी पाहिली गेली तर नक्कीच खूप खोलवर आहे बॅटिंग करणारी टीम म्हणजेच राम जानकी गावखडी संघाची. आणि सुरुवात आपण पाहिली गेली तर दमदार केली आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय नक्कीच येथे ऑल पलटवणे संघाचा होता जरूर, परंतु आता थोडेसे गोलंदाज चुका करतायत मैदानावरती. त्या चुका तुम्हाला सांभाळाव्या लागतील, पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. अक्षय राठोड जे मात्र थांबायचं नाव नाही घेत आहेत त्यांना मात्र थांबवावं लागेल. दोन षटकार आलेत, पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने तयार यावेचा फटका. आता मात्र टायमिंग जुळलं नाही आहे. डीपमध्ये खेळाडू तैनात आहे जरूर, चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु हा चेंडू येथे मात्र नक्कीच डिक्लेअर बॉक्समध्ये गेलाय. एक रन मिळेल या बॉलवरती, एक रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 25. आणि नक्कीच ही स्पर्धा आपण पाहिली गेली तर रत्नागिरी टेनिस क्रिकेट .in माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा फटका आता मात्र गॅपमधून काढायचं होतं या फट चेंडूला, परंतु कुठे ना कुठे पाहिलं गेलं तर खेळाडू तैनात होता, तेथे तत्पर होता आणि तत्परतेने क्षेत्ररक्षण केलं. कोणतीही रन मिळणार नाही आहे. आता मात्र चेंडू निर्धावाला आहे. खूप काळानंतर आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका एका हाताने खेळलेला फटका, बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, रन मिळेल या बॉलवरती एक. नक्कीच सुरुवात आपण पाहिली गेली तर बॅटिंग करणारी टीम राम जानकी गावखडी अप्रतिम खेळली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये एक षटकार खेचला, त्यानंतर या षटकामध्ये सुरुवातीच्या दोन बॉलवरती दोन मोठे प्रहार आले होते, परंतु आत्तापर्यंत पाहिलं गेलं तर मागच्या दोन चेंडूंवरती थांबवलं गेलं आहे. डान्सिंग नाम द विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आता गोलंदाजांनी कमबॅक केलं आहे. पहिल्या दोन बॉलवरती ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका नक्की सांभाळल्या आणि तदनंतर मात्र येणाऱ्या चार चेंडूंवरती रन खर्च झाले नाही आणि षटक संपुष्टात आलं आहे. येथे मात्र दुसरं दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती आत्तापर्यंत 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत राम जानकी गावखडी संघाच्या. नक्कीच एक दर्जेदार आयोजन, चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2023 पर्व दुसरे, प्रमोद महाजन क्रीडा संकुलन आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. ही स्पर्धा नक्कीच आज पहिल्या दिवसामध्ये रंग उधळताना पाहायला मिळतोय. येथे अक्षय राठोड जो मैदानावरती तुफारी बॅटिंग करतोय. आणि याच दरम्यान आपण पाहायला गेलं तर मी उल्लेख केला टेनिस क्रिकेट .in रत्नागिरी या चॅनलचा खूप चांगलं प्रक्षेपण करतायत. तब्बल 4 कॅमेरे या स्पर्धेसाठी वापरले गेलेत, 4 अँगल्स या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेत आणि अप्रतिम कॅमेरामनची कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरने स्कोरर असतील आणि नक्कीच या सर्वांची कामगिरी अप्रतिम या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 26-26. तिसरं षटक हाताळण्यासाठी यश याला मात्र आमंत्रित केले. तर पाहूया स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल महेश दळवी. आडव्या बॅटने आता मात्र समोरच्या दिशेने खेळलाय हा फटका आणि खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमा पार. महेश दळवी यांच्या बॅटमधून आता मात्र आलाय हा षटकार. 6 अप्रतिम फटका, आडव्या बॅटने अखू टप्प्याचा बॉल आणि त्याला फटवलं समोरच्या दिशेने षटकारासाठी. एक चांगला फटका 6 केले या षटकाची सुरुवात. पुन्हा एकदा आता मात्र उडवलंय, टायमिंग जुळलंय का, खेळाडू तिथे मात्र डीपमध्ये तैनात. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड लगातार दुसरा महेश दळवी यांच्या बॅटमधून हा षटकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. मागच्या षटकाचा आपण विचार केला गेला तर नक्कीच अशी सुरुवात अक्षय राठोडने केली होती. लगातार दोन चेंडूवरती दोन षटकार आणि त्यानंतर आत्ता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या दोन बॉलवरती दोन मोठे प्रहार पाहायला मिळत आहेत महेश दळवी यांच्या बॅटमधून. षटकार तर आलेत. मागचं षटक आपण पाहिलं गेलं तर नक्कीच दोन षटकार आल्यानंतर थोडीशी कमी रन दिले होते, परंतु या षटकामध्ये काय घडेल. पहिल्या दोन बॉलवरती प्रहार केलेत, गोलंदाजावरती आता थोडासा दबाव आलाय, कारण महेश यांना थांबवायचं कसं असा प्रश्न पडलाय. कारण पाहिलं गेलं तर तुफानी बॅटिंग करतायत, चांगले चेंडू होते त्या चांगल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलं. तर पाहूया गोलंदाजाचा कमबॅक करेल का महेश दळवी. स्ट्रायकिंग एंडवरती ओव्हर द विकेटने तयार.
अकुटप्प्याचा बॉल, वेग आता मात्र भन्नाट पाहायला मिळतोय. मागचे दोन चेंडू थोडेसे कमी गतीचे होते जरूर, परंतु आता वेग वाढवला, प्रचंड वेगाने चेंडू फेकला आणि तदनंतर मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. नेक्स्ट मॅच होईल नवलाई पावणाई मिऱ्या त्यांच्या विरुद्ध आहे जय भैरी नाचणे. दोन्ही टीमचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. यावेळीचा फटका आता मात्र उडवलाय, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये खेळाडू आहे तैनात आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळतात. अंतिम क्षणी चेंडूला मैदानामध्ये पाठवलं, परंतु काय एफर्ट दाखवल्या, चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडूला पकडलं आणि तदनंतर मात्र नक्कीच तोल गेला, बॅलन्स गेला आणि तिथे मात्र चेंडू मैदानामध्ये पोहोचवला जरूर, परंतु याच दरम्यान फलंदाजामध्ये चूक झाले. एक रन शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, वन शॉट नाही आहे, तो वन बाउन्स दिलाय आणि नक्कीच चर्चा केली जाईल. दोन्ही पण चर्चा करत आहेत, हा चेंडू अडवला गेलाय का. खूप चांगले एफर्ट दाखवले होते डीपमध्ये, फटका देखील तितकाच चांगला होता आपण पाहिलं तर. बॅकफूटला आले आणि तदनंतर मात्र ऑफसाईडच्या दिशेने पॉईंटमध्ये, डीप पॉईंटमध्ये चेंडूला उडवलं होतं आणि याच दरम्यान एक चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न तर झाला. चेक केलं जाईल नक्कीच, खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल हा षटकार आहे का की चेंडूला अडवण्यात आलाय. नक्कीच याच दरम्यान आपण पाहिलं गेलं तर ही चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2023 नक्कीच एक दर्जेदार आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेला आपण पाहत आहात, आज या स्पर्धेला सुरुवात झाली आणि एक खूप चांगलं आयोजन नक्कीच स्मार्टने आणि त्याचबरोबरने श्री साई स्पोर्ट्स यांच्या आयोजनातून ही स्पर्धा. चेक केलं जाईल हा षटकार आहे का. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि येथे मात्र थर्ड मॅन इशारा येतोय, येथे मात्र थर्ड अंपायरचा इशारा येतोय, येथे मात्र षटकार आणि मेन पंच देखील मैदानावरती दर्शवतात. हा षटकार आहे, प्रयत्न चांगले राहिले नक्कीच कुठे ना कुठे, परंतु ऑफ बॅलेन्स झाले आणि तदनंतर मात्र बाउंड्री लाईनचा चेंडू बाहेर पोहोचवला आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते, पहिले दोन बॉलवरती दोन षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, परंतु आता पुन्हा एकदा एक देखणा षटकार पाहायला मिळाला. 6 रन आलेत, या 6 रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती 44-44. यावेळचा फटका आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र चाललाय विकेट कीपरच्या मागे, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच मिळेल. परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर तुफानी बॅटिंग केले महेश दळवी यांनी. पहिले दोन बॉल आपण पाहिले, दोन बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडलं, तदनंतर मात्र वेगाने चेंडू फेकला होता, त्यावरती रन आली नाही, परंतु त्यानंतर एक चांगला फटका, त्यामध्ये षटकार पाहायला मिळाला. आता एक रन आले, एक रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती 45-45. यावेळचा चेंडू आता मात्र, हा चेंडू पंचांचा इशारा येतोय, नो चेंडूचा इशारा, कारण मागे आपण पाहिलं गेलं तर जो षटकार खेचला होता त्यावरती मात्र नक्कीच वन बाउन्सचा इशारा आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सर फेकण्यात आला. आता दंडित केलंय, नो चेंडू आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट, म्हणजे संधी आहे फलंदाजाकडे मोठा फटका खेचण्याची. फ्री हिटचा बॉल, तर पाहूया यावरती येईल का षटकार की दुसऱ्या बाजूला रोखलं जाईल. अक्षय राठोड ते तुफानी बॅटिंग करतायत. फ्री हिटचा बॉल आणि आता मात्र खूप ताकद आणि नक्कीच टायमिंग प्रॉपर आणि बॉल चाललाय एक लांबलचक षटकारासाठी सीमा पार, समोरच्या दिशेला हा आला षटकार. या रन मिळतील 6 आणि नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचली आहे 52 रनवरती. काय बॅटिंग केले या दोन खेळाडूंनी, अक्षय राठोड महेश दळवी दोन्ही खेळाडू आपण पाहिले गेले तर अप्रतिम फटकेबाजी करतायत या सामन्यामध्ये. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय नक्कीच ऑल पलटवणे संघाने घेतला होता, परंतु हा निर्णय आपण कुठे ना कुठे पाहिलं गेलं तर थोडासा खर्चिक ठरतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर तब्बल 4 मोठे फटके, 4 षटकार आणि तब्बल 26 रन या षटकामध्ये खर्च करण्यात आले. खूप जास्त धावसंख्या या षटकामध्ये खर्च झाले, येणाऱ्या दोन षटकांमध्ये धावसंख्या रोखावी लागेल. जर येथून येणारी विकेट, जर येथून येणाऱ्या गोलंदाजाला विकेट प्राप्त झाली तर नक्कीच
ही धावसंख्या थोडीशी कमी बनू शकते, परंतु जशी सुरुवात झाली या सुरुवातीला आपण पाहिलं गेलं तर नक्कीच कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं, कारण ज्या पद्धतीने सुरुवात केली ही सुरुवात अशीच कायम राहिली तर एक मोठं टार्गेट या मैदानावरती पाहायला मिळेल. विकास गोलंदाजी मार्गवर, यावेळचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती केलंय विकासचं स्वागत. वा काय फटका आहे आडव्या बॅटने, महेश दळवी यांच्या बॅटमधून हा बॉल चाललाय कवकवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय पुन्हा एकदा षटकार. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मागच्या तीन षटकांचा विचार केला तर नक्की सुरुवात षटकाराने केली, आणि फक्त षटकारे नाही तर पहिल्या दोन बॉलवरती दोन षटकार खेचत मागील दोन षटकांची सुरुवात केली होती. आता मात्र पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, पुन्हा एकदा षटकार येईल का पाहूया. यावेळचा बॉल आता मात्र नक्कीच मागील तीन षटकं आपण पाहिली गेली तर पहिल्या दोन बॉलवरती षटकार, आणि आता मात्र या बॉलवरती देखील एक फटका येतोय देखणा, आणि बॉल सीमा पार येतोय हा षटकार. नवलाई पाहुणा इमिऱ्या आपला कर्णधार टॉससाठी यायचंय, लवकरात लवकर या, नाणेफेक केली जाईल. आपल्याला पुन्हा एकदा पुकार आहे, नवलाई पाहुणा इमिऱ्या आपला कर्णधार टॉससाठी या. तर याच दरम्यान आपण पाहिलं गेलं तर मैदानावरती काही फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला अक्षय राठोड तर दुसऱ्या बाजूला महेश दळवी अप्रतिम फटकेबाजी करतायत. तर मागचा चेंडू आपण पाहिला गेला तर नो घोषित केला होता थ्रो गोलंदाजीमुळे, गोलंदाजाला बाद करण्यात आला, आणि त्यानंतर मात्र आता नवीन गोलंदाज येईल राज. परंतु काही फलंदाजी केली आहे नक्कीच अप्रतिम फलंदाजी राम जानकी गावकडी संघाची मैदानावरती पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा महेश दळवी स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. पहिल्या दोन बॉलवरती दोन षटकार खेचले अप्रतिम फटकेबाजी. यावेळचा चेंडू आपण पाहिलं गेलं तर नक्कीच पुन्हा एकदा संधी आहे मोठा फटका खेळण्याची, कारण फ्री हिटचा चेंडू आहे. या फ्री हिटच्या बॉलवरती येईल का मोठा फटका तर पाहूया. गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी राज याला आमंत्रित करण्यात आलंय. लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळला, आता मात्र नक्कीच खेळाडू होता तैनात तेथे, परंतु डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत नक्कीच या बॉलवरती एक रन मिळेल, एक रनने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 66 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. खूप मोठी धावसंख्या पाहायला मिळते, कारण आपण पाहिलं गेलं तर फलंदाजी ताकदीची मैदानावरती पाहायला मिळते. षटकार चौकारांची आतीच बाजी. यावेळचा फटका आपण पाहिलं गेलं तर आता देखील उडवलंय बॉलला, येथे मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल, बॉल सीमा पार. यावेळेला येतोय हा दमदार षटकार, 6 अक्षय राठोड यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा धमाका, रन मिळतील 6. अप्रतिम फटका आडव्या बॅटने, कमी गतीचा चेंडू होता पिक केलं आणि त्याला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. नक्कीच आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी करण्याचा निर्णय जरूर घेतला होता टॉस जिंकून, परंतु आता हा निर्णय फार खर्चिक ठरला. जी फलंदाजी झाली अप्रतिम फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाले. आता मात्र आमच्या समालोचन कक्षाला दिलेली सलामी रुबाबदार, यावेळेला मात्र अजून एक देखणा षटकार. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर नवीन गोलंदाज आमंत्रित केला होता, त्याचं देखील स्वागत दोन षटकाराने केले अक्षय राठोड यांनी. अप्रतिम फलंदाजी पहिल्या चेंडूवरती सिंगल, परंतु त्यानंतर आलेले दोन चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलेत. या षटकाराने धावसंख्या स्कोर कार्डवरती नक्कीच खूप जास्त पाहायला मिळते. अठ्ठ्याहत्तर धावा धाव फलकावरती पाहायला मिळते, एकदम एक मोठी धावसंख्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. काय फलंदाजी केले, नॉट आउट हे रन आत्तापर्यंत बनवले आहेत. अक्षय राठोड पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती बॉलर तयार, आता मात्र राऊंड द विकेटने आलाय. यावेळचा फटका काय फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेला, यावेळेला मात्र पाठवून दिले अक्षय राठोड यांनी बॉलला सीमा पार. अजून एक दमदार षटकार, काय बॅटिंग आहे अप्रतिम फलंदाजी, आक्रमकता पहिल्या बॉलपासून नक्कीच ठरवलं होतं की ते मात्र नक्कीच आक्रमण करायचंय, आणि ते आक्रमण आता मात्र नक्कीच यशस्वी ठरलंय. काय बॅटिंग केले, षटकार आणि षटकारच पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तयार स्ट्रायकिंग एंडला, यावेळचा फटका आता मात्र अलॉंग दी कार्पेट,
मिनी हेलिकॉप्टर आणि बॉल सीमा पार आणि या चौकाराने येथे मात्र अक्षय राठोड यांचं अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅट एकदा दाखवायचे अक्षय राठोड. अप्रतिम फलंदाजी केली आणि 51 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. काय बॅटिंग केल्या, 15 चेंडू 51 धावा. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक अक्षय राठोड यांच्या नावावरती गेले. काय बॅटिंग केल्या, अप्रतिम फटके. षटकार आणि षटकारच आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच या चौकाराने हे अर्धशतक कंप्लीट केलं. तब्बल आपण पाहिलं गेलं तर या इनिंगमध्ये 7 षटकार लगवले आणि 1 चौकार लगवला. काय बॅटिंग केलं अक्षय राठोड यांनी. आणि दुसऱ्या बाजूला महेश दळवी देखील थांबायचं नाव नाही घेत आहेत, कारण त्यांच्या देखील खात्यामध्ये 5 षटकार आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम फटकेबाजी, दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत, सेट झालेत मैदानावरती. आपण पाहिलं गेलं तर आता या दोन खेळाडूंना हा रबर बॉल फुटबॉल दिसत असेल आणि नक्कीच त्या पद्धतीने फलंदाजी केल्या. अक्षय राठोडचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. तर आता मात्र पहिल्या इनिंगच्या खेळाचं अंतिम षटक मैदानावरती आणि गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले पुन्हा एकदा साहिल मदार याला. पहिलं षटक हाताळलं होतं, 12 रन त्यामध्ये खर्च झाले होते, परंतु आता पाहूया कशी गोलंदाजी करेल. यावेळचा चेंडू दिशाहीन चेंडू आहे, पंच आमच्याकडे वळतील. येस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन नक्कीच मिळेल, परंतु सुरुवात चांगली केली होती, 12 रन खर्च झाले होते पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आलेली षटकं ही नक्कीच मोठी पाहायला मिळाली, परंतु पहा काय फटका आहे. नो लुक शॉट, आडव्या बॅटने जसा बॉल आला बॅट फिरवली, आडव्या बॅटने बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. एक अप्रतिम देखणा षटकार पाहायला मिळतोय महेश दळवी. काय बॅटिंग आहे. हे दोन फलंदाज मैदानावरती धावांचा पाऊस पाडतायत. रेनी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि कुठे ना कुठे वरुण राजा थोडासा शांत आहे, परंतु येथे मात्र धावांचा पाऊस मैदानावरती पाहायला मिळतोय. बॉलर तयार, यावेळचा फटका टॉपेज, परंतु तेथे विकेटकीपरच्या मागे चाललाय. डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रनसाठी, परंतु अप्रतिम फलंदाजी या दोन खेळाडूंची मैदानावरती पाहायला मिळाले. 1 रन आले, 1 रनने धावसंख्या स्कोअर कार्डवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 96-96. आणि यावेळचा फटका पहा काय फटका आहे. आपल्या स्टाईलमध्ये बॉलला पाठवलंय पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अप्रतिम फटका, बॉल सीमा पार. पुन्हा एकदा दमदार षटकार आणि नक्कीच या षटकाराने येथे मात्र शतक पूर्ण झालंय टीमचं. काय बॅटिंग केलंय. एका बाजूला अक्षय राठोड तर दुसऱ्या बाजूला महेश दळवी. 14 चेंडू 45 धावांची खेळी आतापर्यंत महेश दळवीची आपल्याला पाहायला मिळते. या देखील खेळाडूचं अर्धशतक होईल का पाहूया. चेंडू तर शिल्लक आहेत, परंतु पाहिलं गेलं तर येथे साहिलच्या विरुद्ध देखील अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते, ज्याने पहिल्या षटकामध्ये 12 रन खर्च केले होते. आता मात्र महेश हे मात्र नक्की चांगली फटकेबाजी करतायत. फुल टॉस बॉल होता आणि नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 रन नक्कीच मिळेल, 1 रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल ती आतापर्यंत पाहिली गेली तर 103. महेश आपण पाहिलं गेलं तर वैयक्तिक 46 धावांवरती खेळत असताना शेवटचे आपण पाहिले गेले तर 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळचा फटका उडवलाय बॉलला आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार, अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. अक्षय राठोडच्या बॅट मधून या बॉलला पाठवलंय सीमा पार समोरच्या दिशेला. हा एक देखणा दमदार षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी, या षटकाराने आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 109. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये रन आले होते 12, त्यानंतर येणारी सर्व षटकं आपण पाहिली गेले तर षटकार चौकार यांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि तदनंतर ही धावसंख्या एका मोठ्या टार्गेटपर्यंत जाऊन पोहोचवले. बॉलर तयार, पुन्हा एकदा राऊंड द विकेटने यावेळचा फटका आडवा बॅटने खेळला अलॉंग दी कार्पेट. 1 रन ते कम्प्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल होते डीपमध्ये आणि तदनंतर मात्र दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या रनचा कॉल दिलाय, थ्रो येथे मात्र नक्कीच गॅदर करण्यात आला नाही. चौथी धाव घेतली जाईल का, नाही. येथे मात्र अक्षय राठोड रनआउटच्या स्वरूपात बाद होतील जरूर, परंतु काय बॅटिंग केले. अंतिम बॉलवरती आले 3 रन. या 3 रनने टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली तर बनले आतापर्यंत 112 आणि 113 रनचं लक्ष आहे या
पवार आपल्याला मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतात. त्यांच्याबरोबर ने फैजल जी मुल्ला, दीपक जी मोरे सर, अनेक आमचे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळतात. या सर्वांचं पुनश्च एकदा या स्पर्धेत नामांकित स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोणती स्पर्धा असू दे, नेहमीच दीपक दादांना आपण पाहत असतो. नुकतंच आपण पनवेल शिरवणीमधली नगरसेवक चषक पाहिली, तिथे देखील दीपक दादा आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच काय, क्रिकेटवर भरपूर प्रेम ते करतात. आता मॅचच्या दिशेने जाऊया. 113 धावांचं लक्ष्य ते सेट केलंय. स्ट्रायकिंग एंडला साहिल मदार, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळेल बॅटर यश आगरे. परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस इथे घेतला जातोय आमचे मान्यवर. सचिनजी सनगरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस घेतला जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस नवलाई पवने मिर्या विरुद्ध जयभैरी नाचणे या दोन टीमच्या दरम्यान टॉस झालाय. नवलाई पवने मिर्या संघाने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय येईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर रन मिळत नाहीये. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल हवेत, कॉट बेंडी विकेट, पहिला गडी बाद होतोय, पहिला धक्का ओर नंबर पहिल्या षटकात, दुसऱ्या बॉलवर विकेटचं पतन, साहिल मदार ओ युटी आउट. पहिल्या ओव्हरमध्ये विकेटचं पतन, साहिल मदार पहिल्या बॉलवर बीट झाला. सेकंड बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, यष्टीच्या मागे गणेश फडके आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला झेल त्याने टिपलाय फलंदाज बाद, पहिला धक्का बसतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय आणि हा टॉस जिंकलाय नवलाई पावणे मिरा आणि त्यांनी निर्णय घेतला, येस वी आर फील्ड फर्स्ट, आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. स्मार्ट नेट रत्नागिरी, शैबाजी चिपुनकर, श्री साई स्पोर्ट्स, ट्रिपल एस रत्नागिरी यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा, बी ए किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी दुसरं पर्व, आज डे वन. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, पावसाळी स्पर्धा, रबर बॉलचं क्रिकेट. सेकंड बॉलवर विकेटचं पतन, आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, कैलास शिर्के म्हणजेच आपा, अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून ओळख या खेळाडूची. आता रबर बॉल स्पर्धेमध्ये खेळत असताना स्वतःचं नशीब आजमावेल का, कारण 113 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय चैतन्य, यावेळी स्ट्रेच डाऊन डी ग्राउंड, वा 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 व्हॉट टायमिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार, कडक सडक पे कडक, जी आ जाए धडक, प्रॉपर टाइमिंग, स्लॉट मध्ये टाकला बॉल, पाठवलाय सरळ स्ट्रेट डाउन डी ग्राउंड, आउट ऑफ द पार्क, षटकार ठोकलाय. आणि सांगतोय ते अप्पा शिर्के, येस टायगर अभी जिंदा है. या षटकाराने धाव फलकाला ताकार मिळेल, रन झाले स्कोर कार्डवर 6. 113 धावांचं लक्ष, पहिला बॉल फेस केला कैलासने, जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि त्यानंतर आक्रमक पवित्रा इथे दाखवलाय. चैतन्यचा हा बॉल पाठवलाय स्ट्रेट डाउन डी ग्राउंड षटकार, अराउंड विकेटने हा बॉल देखील, यावी मिड विकेटला, डीपला क्षेत्ररक्षक आहे परंतु नाही रोखू शकणार बॉल, त्याच्या डोक्यावरून हा बॉल चाललाय, षटकार आला आणि त्याच्यानंतर चौकारासाठी पाठवून दिलाय बॉल, येतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगली बॅटिंग लगातारच्या दोन बॉलवर, दोन मोठे फटके इथे खेळत असताना बॅटर पाहायला मिळतोय. रन झाली 10. 113 धावांचं विशाल लक्ष प्रस्थापित केलं राम जानकी गावखडी टीमने, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात साहिलकडून मिळाली नाहीये. दुसऱ्या बॉलवर तो बाद झाला, परंतु आता चैतन्यच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. आखू टप्प्याचा बॉल, यावेळी फटका फसलाय, इथे संधी आहे, घेतली विकेट, अखेर कैलास शिर्केला परतावं लागेल, झेल घेतलाय गोलंदाजाने, जशास तसं प्रत्युत्तर दिलंय, दुसरा धक्का बसतोय टीमला, फलंदाज बाद. तर दुसऱ्या विकेटचं पतन, दोन गडी बाद, रन झाले स्कोरकार्डवर 10-10. कैलास शिर्केने दोन बॉलवर 10 धावा वसूल केल्या. तिसऱ्या बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न, परंतु अनसक्सेसफुल झाला. बॅटची कडा घेतली, लिडिंग एज, त्यानंतर बॉल हवेत आणि ते दुसरा धक्का बसतोय. तुषार कोरगावकर नवीन फलंदाजाच्या भूमिकेत असेल. 113 धावांचं लक्ष आपण पाहतोय. क्रिकेटचा रंगारंग सोहळा म्हणजेच काय,
तर बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 दुसरं पर्व या स्पर्धेचं आज डे वनमध्ये आपण दाखल झालोय. वरुणराजा थोडासा शांत पाहायला मिळतोय, एका बाजूला उन्हाची झळाळी देखील मिळते. दर्जेदार असं हे क्रीडांगण स्वर्गीय प्रमोद माजर क्रीडा संकुल रत्नागिरी इथून चैतन्य राईट मारंडी विकेटने. तुषारसाठी हा बॉल बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, पण सिग्नल येतोय नो बॉल. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप असावा, म्हणजेच काय दंडित केलंय गोलंदाज चैतन्यला. हा बॉल असेल इथे नो बॉल, या बॉलवर रन मिळतील 1+1 म्हणजेच काय तर दोन रन इथे मिळतील. आता नेक्स्ट बॉल असेल, उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. या फ्री हिटच्या बॉलवर काय कहाणी असेल, 113 धावांचं लक्ष इथे प्रस्थापित केलंय. जिंकण्यासाठी 113 धाबा बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेले होते, टॉस देखील झालाय. जयभैरी नाचणे विरुद्ध नवलाई पावणे मिऱ्या दुसऱ्या फेरीतील सामना असेल, तिथे टॉस जिंकलाय नवलाई पावणे मिऱ्याने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु आता गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला गेलाय, म्हणजेच काय तर आता गोलंदाज बदलला जाईल का. राम जानकी गावखेडी संघाने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना धावांचा पाऊस पाडला, परंतु क्रिकेट ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. आता काय घडेल, पहिल्या इनिंगमध्ये वार झालेत, इथे पलटवार करायचे असतील. पहिल्या इनिंगमध्ये हल्ला झालाय, प्रति हल्ला करावाच लागेल. दोन गडी बाद झालेत, रन झालेत आत्तापर्यंत 12, 12 लॉस ऑफ 2 विकेट्स. अक्षय रॉटर गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय, पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक आता गोलंदाजाच्या भूमिकेत. हा चेंडू अगदी गती कमी केली, फिंगर थोडीशी रोल केली, ओव्हरपिच बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि त्यानंतर हा बॉल विकेटकीपर गणेश फडकेच्या हातात विसावलाय. ओव्हर नंबर 1 खेळ ते संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर कार्डवर 12, 2 गडी बाद. तर येस ऐकूया सुमधुर संगीत, येस डीजे. रन झालेत 12, 113 धावांचं लक्ष, म्हणजेच काय अजूनही 24 बॉलमध्ये रन बनवायचे असतील या मॅचला जिंकण्यासाठी. तब्बल 113 धावांचं लक्ष, एक विशाल लक्ष प्रस्थापित केले. ओव्हर नंबर 2 होईल सुरुवात. गोलंदाजी माकवर गुरुप्रसाद मुद्रे लेफ्ट आर्म विकेटने पहिला बॉल, भरपूर आपटलाय बॉल, अंपायर सिग्नल येतो, ये इट इज अ व्हाईट बॉल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागात कार्यरत असणारा खेळाडू गुरुप्रसाद मुद्रे लेफ्ट हँडर सिमरचा वापर आता केला जातोय. पहिला बॉल व्हाईट बॉल, तुषारसाठी हा बॉल, माफ करा स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना पण पाहू शकाल. कैलास बाद झाला, यश आग्रेसाठी हा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय बॉल, रन झाले स्कोर कार्डवर 13. गुरुचा हा चेंडू बॅकफुटवर जात असताना पुल करण्याचा प्रयत्न, समोर फिल्डर पाहायला मिळतोय आणि झेल निसटलाय, खराब क्षेत्ररक्षण, कॅच ड्रॉप. झेल इथे निसटलाय, वाईडिश लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत नजर ठेवू पाहत होता बॉलवर, परंतु अखेरच्या क्षणी ही नजर थोडीशी बॉलवरची बाहेर गेली. झेल आता तो निसटलाय, रन मिळेल इथे 1. माफ करा 2 धाबा इथे घेतल्या. पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलं जातं, अंपायर सिग्नल नो बॉल. थोडीशी चूक केली गेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा फ्री हिट असेल. ओव्हर नंबर 2 खेळ आपण पाहतोय. बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 दुसरं पर्व पहिला दिवस. गुरुप्रसाद मुद्रे लेफ्ट मारंडी विकेटने यावी पटका चांगला आहे, फ्री हिटचा बॉल मोठा टोला, ह्यूज अँड हँडसम बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार, येस डीजे. सज्जोई या वी लाईन चांगली आहे, बॉल थोडासा फुडी टाकला, तिथून थोडासा बाउन्स पाहायला मिळाला, परफ्यूम डिलिव्हरी, हा बॉल येतो इथे डॉट बॉल, पण तू जाऊया व्यासपीठावर.
वैभव पावसकर यांचा सन्मान आपण करतोय. फैजलजी मुल्ला यांना मी विनंती करतो की आपण वैभव पावसकर यांचा सन्मान करा. स्ट्राइकिंग इनला तुषार कुरगावकर म्हणजे ठीक आहे. नाव स्ट्राइकिंग इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. रेटमरंड विकेटने निक बॉल अकू टप्प्याचा बॉल डान्सिंग टाइम विकेट ते खेळण्याचा प्रयत्न. रॉम्पे सिग्नल येतोय नो बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन मिस्टर एक्स्ट्राज इथे पाहायला मिळत आहेत. आणि आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 113 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी एक मोठं टार्गेट सेट केलं गेलं आहे रामजानकी गावखडी टीमकडून. परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये ऑल पलटवणे संघाकडे थोडीशी कमतरता पाहायला मिळते. इथून एक चांगली सुरुवात करायची असेल. फ्रंट फुटवर गेला आहे बॉलला दिशा दिली मिड ऑफला फिल्डर पाहायला मिळतोय. भरभनाट वेगाने बॉलवर पोहोचला आणि इथे फलंदाज असेल. ओ यू टी अंपायर सिग्नल येतोय. रनआउटच्या रूपाने बसेल धक्का फलंदाज बाद. पुढे जाऊन बॉल टॅप केला. मिड ऑफचा फिल्डर अतिशय वेगाने दाखल झाला. त्याने बॉलला पकडलं थ्रो केला. गोलंदाजाने कलेक्ट केला आणि इथे फलंदाज धावबाद. म्हणजेच काय विकेट क्रमांक 3-4 ना विकेट क्रमांक 4 चौथा धक्का इथे टीमला बसतो. ऑल पलटवणे टीमला तिथे 113 धावांचं लक्ष ठेवलंय. या लक्षाचा दबाव थोडासा पाहायला मिळाला कारण पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असेल थोडीशी शांत सुरुवात केली अक्षय राठोडने. त्यानंतर जसा चेंडू त्याच्या रडारमध्ये टाकला गेला त्याने अक्षरशः धुवाधार फलंदाजी करत असताना अर्धशतक झळकावलं. महेश दळवीने चांगली साथ दिली. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. यावी फटका चांगला आहे. स्क्वेअर कटचा नजराना पेश केला. अखेर बॉल चाललाय दणदण करत पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप पॉईंटमधून चाललाय बॉल. 4 धावांसाठी चौकार. थोडासा मागे गेला वेट ट्रान्सफर केलं. गुंडाप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा फटका. अगदी त्यांच्या शैलीमध्ये स्क्वेअर कट सजवला आणि त्यानंतर हा बॉल गेलाय डी पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. या चौकाराने धावसंख्येला आकार मिळेल. रन झाले 27. यावी देखील बॅकफूटवर जाऊन पुन्हा एकदा कबर पॉईंटमध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. रन मिळणार नाही. हा बॉल असेल ते डॉट बॉल. 113 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय. ओव्हर नंबर 3 खेळ सध्या आपण पाहतोय. हा फटका इथे डेट बॉल. तर हा डेट बॉल आहे. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. हा डेट बॉल तब्बल 113 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी पहिल्या पर्वात रत्ननगरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण रत्नागिरी इथे आपण दाखल झालो होतो. पहिल्या पर्वात दर्जेदार खेळ आपण पाहिला. संपूर्ण स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली. भरपूर प्रतिसाद मिळाला मायबाब क्रीडारसिकांनी खेळाडूंचा. आता दुसऱ्या पर्वात आपण दाखल झालो आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल रत्नागिरी इथून या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि आज पहिल्या दिवसात थोडासा वरुण राजा पाहायला मिळत नाही आहे.
सुनील मुडे गोलंदाजी मागवर पाहायला मिळतोय रामजानकी गावकडी टीम कडून. बॉल डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलाय, तिथे रन मिळेल फक्त एक. एका दाबीने धाव फलक आता पुढे सरकलाय. 113 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना 28 लॉस ऑफ 4 विकेट. चार गडी आतापर्यंत बाद झालेत सुनील मुडे राईट अमरामडी विकेटने. या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना तुषार साठी नेक्स्ट बॉल पुढे टाकलाय. ओव्हर पिच होता टप्पापर्यंत, बॉल थोडासा आतमध्ये आलाय. हा बॉल जाईल विकेट किपरच्या हातात, रन मिळणार नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती आणि चार ओव्हरचा खेळ इथे संपलाय. तीन ओव्हरचा खेळ इथे संपलाय, माफ करा, तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. रन झालेत 28. येणाऱ्या 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील तब्बल 12 बॉलमध्ये 85 धावा, 12 बॉल आणि 85 रन्स, 12 बॉल 85 धावांची गरज असेल. म्हणजेच काय, आता हा सामना थोडासा पुढे निघालाय, परंतु इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. महेश दळवी येतोय बॉलिंग मार्कवर राईट मोठी विकेटने. पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग, पहिला बॉल पुली स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघालाय. बॉल येतोय इथे डॉट बॉल, स्ट्रायकिंग गेनला खेळत असताना तुम्ही पाहू शकाल बॅटर अशफाक, अशफाक मदारसाठी हा पुढचा बॉल पुढे गेलाय. फ्रंट फुटला जात असताना बॉल हवेत, क्षेत्ररक्षक धावेल, जज केले अक्षर आठवणे झेल, तर माफ करा तिथे फिल्डर पाहायला मिळतोय सुमित, हा झेल इथे पूर्ण केलाय. फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन. अखेर अशफाक मदारची विकेट मिळते. मदारवर या संघाची मदार होती, परंतु मदार देखील परतलाय. धक्का क्रमांक 5 बसतोय ऑल परटमनीला. या सामन्यावर आता आपलं वर्चस्व प्रस्थापित केले रामजानकी गावखडीने. अनेक धुरंधर खेळाडू मुजम्मील लांबाडीला तुम्ही पाहू शकाल काऊ कॉर्नरमध्ये सध्या क्षेत्ररक्षण करतोय. अक्षय राठोड, महेश दळवी, शुभम आंबरे, गुरु मुद्रे, दिवा शिगवण, एकापेक्षा एक धुरंधर खेळाडू या स्पर्धेत या टीमकडून खेळताना पाहायला मिळतात. अनेक ज्येष्ठ खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ, पण तो आता नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. महेश दळवीचा पुढचा बॉल, यावेळी फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील फटका फसलाय, फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का मिळतोय. बॅक टू बॅक दोन चेंडूंवर दोन गडी इथे बाद झालेत. टीमची धावसंख्या स्कोरकार्डवर 28, गडी बाद झालेत आत्तापर्यंत 6. ओव्हर नंबर 4 महेश दळवीने पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट घेतल्यात. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का? पहिल्या चेंडूवर अशफाक मदारला त्याने बाद केलं, त्यानंतर विकासला देखील त्याने बाद केलंय. आता तिसरा धक्का देईल का, लगातारचा तिसरा धक्का दिला जाईल का? या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक अक्षय राठोडने पूर्ण केलंय. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक महेश दळवी पूर्ण करेल का? त्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करेल. रत्नागिरी क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव महेश दळवी. गेली अनेक वर्ष क्रिकेटमध्ये अविरत सेवा करतोय हा खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका, अनेक स्पर्धांमध्ये आपल्या खेळाचा डंका पिटत असताना होत्याचं नव्हतं करणारा खेळाडू. तर नेक्स्ट मॅचसाठी देखील तयार राहायचं आहे. नवलाई पाहुणे मिऱ्या या संघाने टॉस जिंकलाय. जसा हा सामना संपेल आपण मैदानाचा ताबा घ्या, तर जय भैरी नाचणे आपली सलामीवीर आपण तयार ठेवा. महेश दळवी राईट मोठी विकेटने. हा बॉल फुलेलींचा बॉल लोअर फुलटोस होता, परंतु फटका फसला आणि अखेर या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक घेतली महेश दळवी, मॅन फ्रॉम रामजानकी गावखडी. व्हॉट बॉलिंग, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. लगातारच्या 3 बॉलवर 3 विकेट. पहिल्या इनिंगमध्ये अक्षय राठोडने अर्धशतक झळकावलं, सेकंड इनिंगमध्ये महेश दळवीने अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना विकेट हॅट्रिक देखील घेतली. म्हणजेच काय, सोने पे सुहाग. हे दोन्ही खेळाडू भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतात. ज्या ज्या स्पर्धेत गेल्यात आपल्या खेळाचा डंका त्यांनी पिटलाय, आणि म्हणूनच महेश दळवी हे नाव रत्नागिरीच्या क्रिकेट विश्वात सातत्याने घेतलं जातं. आपल्या खेळाची प्रचिती त्याने दिली आहे, आपल्या टीमला सुरक्षित केलंय, 3 बॉलवर 3 धक्के दिलेत. आता संघ अडचणीत सापडलाय ऑल परटवणे. 112 धावा बनवल्या गेल्या, 113 धावांचं लक्ष्य इथे सेट केलं गेलं होतं. ठराविक अंतरावर फलंदाज बाद झाले, रेग्युलर इंटरवल्समध्ये विकेट मिळाल्या आणि तिथून थोडासा बॅकफूटवर गेला आहे संघ. नवीन बॅटर लेफ्ट हँड बॅटर दाखल झालाय महेश दळवी राईट मोठी विकेटने. हा बॉल, थोडासा पुढे टाकला, ऑन साईडला हलक्या बातने खेळून काढलाय शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल प्राप्त केली, या सिंगलने धाव फलक पुढे सरकलाय. रन झालेत 29, 29 लॉस ऑफ 7 गडी बाद. ओव्हरमधला एक चेंडू अजूनही शिल्लक. पहिल्या 3 बॉलवर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतरचे 3 चेंडू 3 विकेट, त्यानंतर सिंगल. आता शेवटचा बॉल, यावेळी फटका चांगला आहे, बॅकफूटला जात असताना पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरमधून. बॉल जाईल
वन बाउंस बाउंड्री लाइन च्या पलीकडे अखेर कोंडी फोडली. येतोय चौकार. येस डीजे. अभी 2023 पहिला दिवस. आता ओवर नंबर 5 म्हणजे अंतिम षटक या इनिंग मधलं. मुझे मी लांबाकडे चेंडू सोपवला. पहिला बॉल इथे टाकत असताना सिंगल त्याने खर्च केली लेफ्ट हँड बॅटरसाठी. अराउंड विकेट हा बॉल. या मी बॉल भरपूर आपटलाय. अंपायर सिग्नल येतो व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेलाय बॉल. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यामुळे एक अतिरिक्त रन देखील मिळेल. या अतिरिक्त धाबेने आता धाव फलक पुढे सरकलाय. रन झाले आत्तापर्यंत 34-34. सात गडी बाद यावे पुलचा पॉवरफुल फटका. पाठवले बॉलला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. असं लेट झालंय. लेट पण थेट असा षटकार आपण पाहिला. आणि त्यानंतर ऑन ड्राईव्ह पाहिला मी ते विद कार्पेटने. बॉल ट्रॅव्हल झाला काऊ कॉर्नरमध्ये. डीपला क्षेत्ररक्षक बॉलला थांबवेल फेकी करेल. तदबर एक धावी ते अर्जित केले. सिंगलने धाव फलक पुढे चाललाय. रन झाले तत्ता स्कोर कार्डवर 41-41. लॉस ऑफ 7 विकेट. म्हणजेच काय या सामन्यामध्ये पूर्णपणे नियंत्रण केलं आहे रामजानकी गावकडी संघाने. प्रत्येक पर्वात क्रिकेटच्या या पटलावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच ओळखले जाणारे एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आमचे आदरणीय दीपकदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी. आदरणीय दीपकदादांचं कार्यकर्तृत्व मोठं आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलम करावा लागेल. यावेळी बॅकफुटवर गेलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जज करेल. जेलसाठी प्रयत्न. बॉल पडलाय नोमॅन्स लँडमध्ये. निर्जन्सला या बॉल पडला. क्षेत्ररक्षक धाव पाहत होता परंतु ते रन मिळते एक. या सिंगलने धाव फलक पुढे सरकलाय. 42-8. आत्तापर्यंत 8 गडी बाद. शेवटच्या ओव्हरमधली काही चेंडू आता शिल्लक असतील. तब्बल 113 धावांचं लक्ष. परंतु फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले. यावेळी पुढे टाकलाय बॉल. बॅटचा फेस ओपन केलाय. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलाय हा बॉल. षटकार. आणखीन एक मोठा धमाका. शेवट गोड केलाय आणि हा बॉल षटकारासाठी पाठवून दिलाय. टीमचं अर्धशतक पूर्ण झालंय परंतु हा सामना इथे गमावलाय. बॉल पलटवणे टीमने आणि हा सामना इथे जिंकलाय. विजय संपादन केलाय रामजानकी गावकडी टीमने. जाऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑलराऊंडर कामगिरी. अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर 46 धावांचं योगदान पहिल्या इनिंगमध्ये दिलं आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 1 षटक 5 धावा 3 गडी बाद केलेत. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू वन अँड ओनली महेश दळवी इज द मॅन ऑफ द मॅच. आणि महेश दळवीला सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपकदादा पवार यांना मी विनंती करतो की आपण महेश दळवीला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करा. आणि त्यानंतर मोठी मॅच आपल्यासमोर आम्ही घेऊन येतोय. नवलाई पाहुणाई मेऱ्या विरुद्ध जयभैरी नाचणे या दोन्ही टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. नाणेफेकीचा कौल नऊ लाई पाहुणाई